खरं म्हणजे मला काही कल्पना नव्हती की असं काही कार्यक्रम इथे आहे. तर कालपासून जे मी हैदराबादला उतरलो तेव्हापासून नांदगाव नांदेड देगलूर कसराळी बीड असं करत करत भाषण करीत करीत आलो आणि इथे येवल्याच्या वाटेवर जायचं आहे तेव्हा त्याने सांगितलं की घरी चहाला या पेशवायला म्हटलं येतो. आता मी आल्यानंतर पाहिलं तर एवढा मोठा सगळा समुदाय आणि ही तयारी. आता भाषण करायचं म्हटलं म्हणजे मला काय भाषण असं काही करता येत नाही. हा चला नमस्कार, तुम्ही माझा घातले हार घातले फुलं घातली काही शाळा घातली आता नमस्कार मी चालू. आता भाषण म्हणजे भाषण करायचं असतं. आता इथे तुम्ही सगळे राशनसाठी आलेले आहात, ते राशन तिकडे तयार आहे. त्यामुळे आता मी भाषणाचा काय डोस तुम्हाला काय देत नाही जास्त मोठा. परंतु नक्की कशासाठी हा कार्यक्रम त्यांनी केला हे पण काय मला काय अजून काय कळालं. कशासाठी कार्यक्रम केला माझं स्वागत करेन. बरं कशाबद्दल शुभेच्छा. पंच्याहत्तरावा वाढदिवसात पदार्पण करताय म्हणून ऊर्जा प्रेरणा ऊर्जा मंत्री वेगळे आहेत. त्या ऊर्जाला सुद्धा जे आहे आता कोळसा मिळत नाही म्हणून बोमाबोम चाललेले आहे. आता देशाच्या विरोधात सुद्धा एकूण राहुल वाघ म्हणून जळगावचे काहीतरी भाजपाचे चिटणीस वगैरे काहीतरी आहे, जिल्हा चिटणीस आहे भाजपचे, तेच गेले. आता एकीकडून भाजप म्हणते की आरक्षण आम्ही वाचवणार आणि एकीकडून त्याला त्या अध्यादेशाला जे आहे चॅलेंज करताय. आम्ही एम्पेरिकल डाटा मागतोय भारत सरकारकडे, तो काय ते देत नाही. एम्पेरिकल डाटा मिळाला तर प्रश्न आणखीन सोपे होतील. परंतु एकीकडून ती अडवणूक करायची, एकीकडून रस्त्यावरून ओबीसी जागरण सुरू करायचं, दुसरीकडं सगळ्यांना त्यांना सुद्धा विचार फडणवीस यांना विचारात घेऊन असा असा अध्यादेश सर्व पक्षांनी ठरवून नंतर काढला. ते सुरू व्हायच्या अगोदर आम्ही डिस्चार्ज ॲप्लिकेशन केलं, म्हटलं आम्हाला का पकडलं कशासाठी आठ उत्तर सांगा. एक एक हजारो पानाच्या आत पलटीत गेले याच्या नाही मग नाही मग नाही मग कशासाठी काय जाव बोले घर सोडून दिलं आम्हाला. अरे कशासाठी तोंड बंद करण्यासाठी त्यांना मला सांगायचं हम ना बदलेंगे हम ना बदलेंगे वक्त के रफ्तार के साथ जब भी मिलेंगे अंदाज पुराना होगा.